हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो एच एस सी बोर्ड एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करत असताना बायोलॉजीसारख्या सब्जेक्टमध्ये डायग्राम्स किती इम्पॉर्टंट असतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी चॅप्टरवाईज बायोलॉजीच्या ज्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे बायोलॉजीसारख्या सब्जेक्टमध्ये खूप साऱ्या डायग्राम्स आहेत त्यामुळे एवढ्या सर्व डायग्राम्स खरंच प्रिपेअर केला पाहिजेल का हा एक कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो त्यामुळे अशा व्हिडिओची गरज ही त्या ठिकाण विद्यार्थ्यांना खूप महत्त्वाची आहे की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बायोलॉजीमधल्या ज्या सर्व इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत यांची चॅप्टर लिस्ट प्रोव्हाइड केलेली आहे सर्व डायग्राम्स एकाच व्हिडिओमध्ये मी इन्क्लूड त्या ठिकाणी करणं अशक्य असल्याकारणाने या व्हिडिओचे दोन पार्ट बनवलेले आहेत आता पार्ट वनमध्ये आपण सुरुवातीच्या काही चॅप्टर्सच्या डायग्राम्स बघणार आहोत आणि पार्ट सेकंडमध्ये रिमेनिंग चॅप्टर्सच्या त्यासोबतच हा व्हिडिओ बघत असताना तुम्ही जर तुमच्यासोबत टेक्स्टबुक कॅरी केलं तर तुम्हाला टेक्स्ट त्या टेक्स्टबुकमध्ये इम्पॉर्टंट डायग्राम्सची त्या ठिकाणी लिस्टिंग ही प्रॉपरली टिक करता येईल त्यामुळे नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा डायग्रामचं प्रिपरेशन कराल त्यावेळेस तुम्हाला त्या डायग्राम त्या ठिकाणी इझिली फाईंड करता येतील त्यासोबतच हे जे यूट्यूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे कारण की या यूट्यूब चॅनलमधून मी तुम्हाला एच एस सी बोर्ड एक्झामिनेशन त्यासोबतच एम एस टी सीई टी सारख्या कॉम्पिटेटिव बद्दल प्रिपरेशन कसं केलं पाहिजे त्याचं जे स्टडी कंटेंट आहे हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट हे प्रोव्हाइड करणार आहे त्यासोबतच क्विक रिव्हिजन नोट्स असतील इतर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असेल ॲडमिशन संदर्भात असेल या सर्वांची इत्यमृत माहिती तुमच्यापर्यंत मी या चॅनल थ्रू कन्वे करत असतो त्यामुळे हे चॅनल पण सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याला पण जॉईन करा म्हणजे तुम्हाला सर्व माझ्या अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील आणि क्विक रिव्हिजन नोट्ससुद्धा मला त्या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चॅप्टर वाईज या ठिकाणी मी डायग्राम्सची लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे टेक्स्टबुक तुम्ही कॅरी केलंच असेल आता बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या डायग्राम्स सजेस्ट करणार आहेत या सर्वच डायग्राम्स इम्पॉर्टंट आहेत त्यामुळे या सर्व डायग्राम्स तुम्ही प्रिपेअर केल्याच पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या डायग्राम प्रिपेअर केल्या म्हणजे तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनमध्ये पूर्ण डायग्राम्सचे मार्क्स मिळतील हे तर जवळपास ठरलेलंच आहे पण याचा अर्थ असा नाही की याच डायग्राम्स तुम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाऊ शकतात यापेक्षा व्यतिरिक्त या व्यतिरिक्त पण काही डायग्राम्स तुम्हाला कदाचित विचारले जाण्याची शक्यता असू शकते ती नाकारता येत नाही म्हणून माझं रेकमेंडेशन तुम्हाला हे सुद्धा असेल की इम्पॉर्टंट डायग्राम्स तुम्ही नक्कीच करा पण ज्या इतर डायग्राम टेक्स्टबुकमध्ये आहेत त्यासुद्धा एकदा ओव्हरलुक करलं केल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स डायग्रामचे मिळतील आता या ठिकाणी चॅप्टर फर्स्टमधून तुम्हाला एवढ्या सर्व डायग्राम्स प्रिपेअर करायच्या आहेत यामध्ये प्रायोरिटी द्यायची असेल म्हणजे सगळ्यात अगोदर कुठल्या करायच्या असं जर कोणा कोणी विचारत असेल तर यामध्ये मी रेकमेंड करेल की टिपिकल फ्लावरची डायग्राम इम्पॉर्टंट आहे त्यानंतर टी एस ऑफ अँथर अॅनाट्रॉपस ओव्ह्युल त्यानंतर मोनोकॉट जे मेज सीड आहे ही एक इम्पॉर्टंट डायग्राम आहे या चार डायग्राम्स त्या व्यतिरिक्त फिमेल गॅमेटोफाईटची डायग्राम जी आहे सो so, या पाच डायग्राम मी सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रायोरिटी बेसिसवर प्रिपेअर करायला सांगेल आणि इतर डायग्राम तुम्ही यानंतर केल्या तरी चालतील चॅप्टर टूमध्ये कुठल्या डायग्राम्स तुम्ही प्रिपेअर करणार आहेत सो so, ही सगळी लिस्ट आहे चॅप्टर टूमधली यामध्ये प्रायोरिटी तुम्ही कुठल्या डायग्राम्सला द्यायला हवी हे अगोदर डिस्कस करूया यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ज्या रिप्रडक्टिव्ह सिस्टीम आहे म्हणजे मेल रिप्रडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रडक्टिव्ह सिस्टम या दोघांपैकी एक डायग्राम तरी एक्झाममध्ये बऱ्यापैकी असते यानंतर टेस्टिजचा जो टी एस आहे आणि एल एस आहे असे दोन वेगवेगळ्या डायग्राम्स तुम्हाला दिलेल्या आहेत टेक्स्टबुकमध्ये दोघंही तुम्ही प्रिपेअर व्यवस्थितपणे करा यानंतर ह्युमन स्पर्म व्हेरी इम्पॉर्टंट त्यानंतर स्पर्मॅटोजेनेसिस आणि उजेनेसिस या डायग्राम्स तुम्ही त्या ठिकाणी प्रिपेअर करणं गरजेचं आहे या सहा डायग्राम्स तुम्हाला या ठिकाणी मी प्रायोरिटी बेसिसवर करायला सांगेल उरलेल्या डायग्राम्स पण करायच्या आहेतच चॅप्टर नंबर थर्डमधून कुठल्या डायग्राम्स आहे सो ही सर्व लिस्ट आहे यामध्ये बाळांनो सगळ्यात महत्त्वाचं मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस व्हेरी 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 इम्पॉर्टंट त्यानंतर मल्टिपल अलिल्सी डायग्राम इम्पॉर्टंट आहे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम फार महत्त्वाचं आहे ओके सो okay? so, या चार डायग्राम्स तुम्ही प्रायोरिटी बेसिसवर करा उरलेला डायग्राम त्यानंतर केल्या तरी चालतील चॅप्टर थर्ड हा खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे जुन्या सिलेबसमध्ये असे दोन चॅप्टर्स होते जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि क्रमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स ते एकत्र करून नवीन सिलेबसमध्ये इन हेरिटन्स अँड वेरिएशन हा चॅप्टर बनवलेला आहे त्यामुळे दोन चॅप्टरच्या एकत्रित डायग्राम तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत जुन्या सिलेबसप्रमाणे विचार करायचं म्हटलं तर त्यानंतर चॅप्टर फोरमध्ये फक्त चारच डायग्राम्स मी या ठिकाणी रेकमेंड केलेल्या आहेत यामध्ये डी एन ए पॅकेजिंग आहे न्यूक्लिओझोम झोम हे ट्रान्सक्रिप्शन आणि टी आर ए यामध्ये पण टीआरएची डायग्राम खूप महत्त्वाची आहे त्यानंतर न्यूक्लिओझोम ओके okay? त्यानंतर तुम्ही डी एन ए पॅकेजिंग प्रोकेरमधलं हे प्रिपेअर करू शकता लास्टला ट्रान्स्क्रिप्शन केलं ला तरी चालणार आहे त्यानंतर चॅप्टर नंबर फाईव्हमध्ये काही आहे का नाही बाळांनो ओरिजिन अँड इव्होल्युशन ऑफ लाईफ हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमधला मोस्ट ऑफ पार्ट हा गव्हर्नमेंटने ऑलरेडी डिलीट केलेला आहे ओके okay? त्यामुळे जो पार्ट शिल्लक आहे त्यामध्ये ॲज सच काही इम्पॉर्टंट डायग्राम्स नाही आहेत पण चॅप्टर नंबर जो सिक्स आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटने दोनच पेजेस ठेवलेले आहेत आणि त्या दोन पेजमध्ये जो फर्स्ट चाप्तर चाप्तर पेज आहे चॅप्टरचं जे मेन पेज आहे त्या मेन पेजवर दोन डायग्राम्स तुम्हाला दिलेले आहेत या दोघही डायग्राम तुम्ही कंपल्सरली त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायच्या आहेतच कारण की या दोघंही डायग्राम इम्पॉर्टंट आहे चॅप्टर नंबर सिक्स ॲस एस तुम्ही थेरीसाठी पण पूर्ण प्रिपेअर करा कारण की कंटेंट फार कमी आहे आणि वेटेज खूप जास्त होऊन गेलं या चॅप्टरचा त्यामुळे तुम्ही हे हा जो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर सिक्स खूप 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 महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी सो बानो तुम्ही जर या सर्व डायग्राम्स या ठिकाणी ॲड केल्या तर साधारण पहिल्या चॅप्टरपासून चॅप्टर नंबर सिक्सपर्यंत टोटल काहीतरी ट्वेंटी नाईन डायग्राम्स या ठिकाणी होत आहेत मी कॅल्क्युलेट नाही केल्या पण एक अंदाज सांगतो ट्वेंटी नाईनच्या आसपास काहीतरी हा नंबर जातो यापैकी काही डायग्राम्स तुम्हाला आधीपासून येतच असतील आता ज्या उरलेल्या डायग्राम्स हे ह्या तुम्ही लवकरात लवकर कर, प्रिपेअर करा म्हणजे तुम्हाला डायग्राम बेस्ड क्वेश्चनचे पूर्ण मार्क्स मिळतील यासोबतच बाळांनो डायग्राम बेस्ड क्वेश्चन्स कुठल्या कुठल्या टाईप्सचे एक्झाममध्ये विचारले जातात यासाठी सुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि त्यासोबतच चॅनलची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये प्ले मच मस्ट वॉच व्हिडिओज फॉर बायोलॉजी बिफोर एच एस सी एक्झाम म्हणजे एच एस सी एक्झामच्या अगोदर तुम्ही कुठले व्हिडिओज आहेत की जे बघितलेच पाहिजे कारण की त्यामुळे तुम्हाला बायोलॉजी सारख्या सब्जेक्टमध्ये खूप मदत होणार आहे अशी एक प्लेलिस्ट मी ऑलरेडी बनवलेली आहे त्यात जेवढे पण व्हिडिओ जे बाळांनो वेळ काढून ते नक्की बघा कारण की ते सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहेत तुम्हाला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी येऊ शकतो बायोलॉजीचा पेपर अटेम्प्ट करण्या अगोदरच ओके यासोबतच मी सांगितलं तुम्हाला की हे माझं टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मेन्शन केलेली आहे हे हे ग्रुप तुम्हाला का जॉईन करायचं आहे संदर्भातली इन्फॉर्मेशन मी तुम्हाला यावर प्रोव्हाइड करेल फ्री स्टडी मटेरियल ऑलरेडी मी तुम्हाला प्रोवाईड केलेलं आहे आणि प्रोवाईड करतो आहे बायोलॉजीसारख्या सब्जेक्टमध्ये आत्तापर्यंत मी इलेव्हन चॅप्टरच्या क्विक रिव्हिजन नोट्स ज्या मी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत या तुम्हाला प्रोवाईड केलेल्या आहेत यासोबतच इम्पॉर्टंट जे लाईव्ह लेक्चर्स असतात माझे तर त्या सर्व लेक्चर्सचे अपडेट्ससुद्धा मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर या ठिकाणी प्रोवाईड करतो आहे त्यामुळे हे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा कारण की पुढचे तीन ते चार महिने हे हा ग्रुप तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे तुमच्या अपकमिंग एच एस सी आणि एम एस टी ई टीसाठी त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बळांनो मी तुम्हाला ऑल द बेस्ट करतो तुमच्या अपकमिंग एच एस सी आणि एम एच टी सी ई टी दोघेही एक्झॅमिनेशनसाठी गॉड ब्लेस यू टेक केअर ब बाय आणि पार्ट सेकंड डायग्रामचा जो आहे तो बघायला विसरू नका तुम्ही या लिंकवर क्लिक करूनसुद्धा तो पार्ट बघू शकता चलो ब बाय हॅव अ गुड डे टेक केअर